निजामपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. निजामपूर विकास आघाडीकडून राजाभाऊ रणपिसे तर बहुजन विकास आघाडीकडून दत्तूशेठ पवार रिंगणात आहेत. निजामपूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकास कामामुळे निवडणुकीत विजय हा आमचाच होणार असा विश्वास निजामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी केला आहे. एक सरपंच 15 सदस्य हे निजामपूर आघाडीचे निवडून येतील. ही निवडणूक एकतर्फी होणार आहे अशी प्रतिक्रिया 24 तास महाराष्ट्र फास्ट जवळ बोलताना त्यांनी दिली. निजामपूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्या, पाणी, रस्ते, गटारे किंवा लोकांना चांगल्या पद्धतीचे नेतृत्व आम्ही देणार आहोत, कारण जी लोकांच्या सतत सेवेमध्ये कामामध्ये कार्यरत राहतील आणि कामे करतील अशा पद्धतीचा विकास अजेंडा आमचा असणार आहे आणि ती कामे 100% आम्ही ह्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून करून घेणार आहोत. निजामपूर ग्रामपंचायत ही आघाडीमधून आम्ही निवडणूक लढवत आहोत आघाडीकडून आणि त्यामुळे त्या आघाडीमध्ये आमच्यासोबत BJP आहे, मनसे आहे, सेनेचा नाराज गट आहे, आय काँग्रेस आहे आणि आमची संपूर्ण राष्ट्रवादी. अशा वेळेला चित्र हे स्पष्ट आहे की कोण विजयी होणार आणि कुणाचा पराजय होणार. ही लढत एकतर्फी आघाडीत जिंकणार आणि सर्वच्या सर्व शिटा सरपंच सह 15 जे सदस्य आहेत ते सुद्धा आघाडीचेच निवडून येतील याची आम्हाला ठामपणे खात्री आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा.